मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईमधील निवासस्थानाबाहेर लावलेली गाडी अज्ञातांनी फोडली आणि या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी कागलमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवलेला आहे आणि आपण बघू शकतो कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य पोलीस या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेले आहेत. खरं तर आपण बघतोय काल चंद्रकांत पाटील असतील हसन मुश्रीफ असतील यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला होता. मात्र आज सकाळी मंत्री मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर मात्र या बंदोबस्तामध्ये काहीशी वाढ करण्यात आलेली आहे. आणखीनही काही जवान जे आहेत किंवा आणखीनही काही पोलीस जे आहेत ते थोड्या वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी आता कुठेतरी कोल्हापूर पोलीस देखील घेताना पाहायला मिळत आहेत. हसन मुश्रीफ हे मुंबईमध्ये आहेत मात्र त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते याच कागलमधील निवासस्थानी आहेत आणि त्यामुळं एकूणच खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं मराठा समाज ज्यातील आंदोलक आक्रमक झालेले आहेत मंत्री आमदार यांच्या घराची तोडफोड केली जाते त्याचबरोबर अनेक हिंसक वळण देखील काही ठिकाणी लागलेलं आहे आणि त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या देखील गाडीची तोडफोड झाल्यानंतर हा सगळा बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी कोल्हापूर पोलिसांकडून घेतली जाते. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.